नमस्कार, मी नेहा शितोळे. तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर प्लीज सेलिब्रिटी कट्टा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि काम बघत राहा. वेलकम टू माय चॅनल सेलिब्रिटी कट्टा. आज मी अशा एका अभिनेत्रीजवळ भरपूर गप्पा मारणार आहे जिला तुम्ही विविध भूमिकांमधून आतापर्यंत बघत आलात, मग ते सिरियल्समधून असू दे किंवा कॉमेडी शो असू दे किंवा नाटक असू दे, ह्या सगळ्या विविध भूमिकांमधून तुम्ही तिला बघत आलात आणि तिचा अत्यंत सुंदर सहज अभिनयाने तिने सगळ्यांचीच मनं जिंकलेली आहेत. अशी सगळ्यांचीच तुम्हाला सर्वांची लाडकी अभिनेत्री अभिनेत्री नेहा शितोळे, ज्याशी आज भरपूर गप्पा मारणार आहे. हॅलो नेहा. हॅलो, स्वागत आहे तुझं आमच्या सेलिब्रिटी कट्टा चॅनलवरती. थँक्यू सो मच. सुरुवात करूया. हो हो. सगळ्यात आधी मला सांग की तुझ्या अभिनयाची सुरुवात कशी झाली? सगळ्यांचीच मला असं वाटतं थोडीफार पुढे मागे जाऊन अशीच गोष्ट असते की कॉलेजच्या काळात आपण अनेक प्रभाव तुमच्यावरती असणाऱ्या व्यक्तींना भेटतो आणि त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू कळत जातं की आपल्याला हे क्षेत्र निवडायचं आहे किंवा मग ते कुठलंही क्षेत्र असू दे. मला असं वाटत होतं, मी शाळेत असल्यापासून साधारण असं वाटायला लागलं होतं की आपल्याला जमलं तर फक्त हेच जमेल, बाकी काही जमेल असंच वाटायचं नाही. कारण 10वीनंतर तुम्ही विचार करता, 12वीनंतर विचार करता की आता करिअर प्रॉस्पेक्ट्स हे आहेत. मग मी इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएट आहे, मी इकॉनॉमिक्स शिकण्यासाठी कॉलेजला ॲडमिशन घेतली, पण मला हे माहिती होतं की माझं मन तिथे रमत नाही आहे. आणि मग कॉलेजच्या कलामंडळामध्ये आणि वाङ्मय मंडळामध्ये मी भाग घेतला, पण त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना आपल्याला माहिती आहे नाटकाची प्रॅक्टिस चालू असताना उशीर होतो घरी यायला, मग ते काही आईला फारसं आवडायचं नाही. आणि मग त्यावेळेला थोडीशी आईबरोबर गरमागरमी पण झाली, पण नंतर असं झालं की थोडंसं रिबेल करून मग फायनली मी ठरवलं की नाही, मला हेच करायचं आहे. आणि आईला खूप धाकधूक होती आधी की काय होणार, कसं होणार, कारण या क्षेत्राविषयी अनेक खऱ्या खोट्या गोष्टी ऐकलेल्या असतात, अनेक रुमर्स आजूबाजूला असतात. पण मला असं वाटतं की तुम्ही जर ठामपणे निर्णय घेतला असेल आणि ठामपणे स्वतःवरती विश्वास ठेवून या क्षेत्रात यायचं ठरवलं असेल तर मग आज उद्या परवा कधी ना कधी यश नक्की मिळतं. आणि आवड असेल तर ते होतच होतं शक्य. हा, म्हणजे मला कधीच असं वाटलं नव्हतं की मी 9 ते 6 जॉब करीन किंवा काहीतरी. माझ्या आईची अशी फार इच्छा होती की मी UPSC ची परीक्षा द्यावी आणि IAS किंवा IFS ऑफिसर व्हावं. त्याच्यासाठी मी 4 भाषाही शिकले सुरुवातीला कॉलेजच्या काळात, पण माझ्या जरी तेवढा अभ्यास होणार नाही हे मला माहिती होतं. आज 18 तास शूटिंग करताना मला काहीच वाटत नाही, पण तेव्हा जेव्हा आई असं म्हणाली होती की नाही नाही 18 तास अभ्यास करायला लागतो, तेव्हा माझं वाटतं नाही नाही एखादी कुठलीच गोष्ट मी सलग 18 तास नाही करू शकत, पण हे माझ्या आवडीचं काम आहे त्यामुळे 18 नाही सलग आय थिंक 42 तास वगैरे पण मी काम केलेलं आहे सेटवर. ग्रेट. म्हणजे इन्सर्ट काय की तू अभ्यासात पण तेवढीच हुशार आहेस जेवढी अभिनयात तू निपुण आहेस तेवढ्यात अभ्यासात पण आहेस. हो. तर मग आता असा एखादा पॅच असतो ना की बॅड पॅच म्हणू आपण त्याला, की प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असतो ऍक्टर्सच्या बाबतीत तर तो असतोच असतो, तर तुझ्या आयुष्यामधला असा एखादा बॅड पॅच जर तुला इथे सांगा असा वाटतोय. त्याला मी खरं तर बॅड पॅच असं नाही म्हणणार, आपण एक का हे म्हणूयात की मी पुण्यात 7-8 वर्ष नाटक करत होते. आसक्त आणि समन्वय अशा दोन पुण्यातल्या संस्था आहेत प्रायोगिक नाटक करणाऱ्या. त्या संस्थांबरोबर मी नाटक करत होते, त्यांच्याकडनं तिथल्या दिग्दर्शकांकडनं खूप शिकायला मिळालं. आणि त्या काळात असं डोक्यात नव्हतं की मुंबईला शिफ्ट व्हायचं आहे किंवा तिकडे जाऊन काही काम करायचं आहे वगैरे. मग मी सिरियल करायला लागले, मग काम बघून काम, काम बघून काम, असं पुढचं पुढचं काम येत गेलं, सिनेमे काही केले. आणि त्याच्यानंतर एक 7 वर्ष सलग मालिकांमध्ये काम केल्यानंतर असं वाटायला लागलं की काहीतरी आपल्या आयुष्यात तोचतोचपणा येतोय, त्या कॅरेक्टर्समध्ये तोचतोचपणा आहे. कारण विचारली जाणारी कॅरेक्टरसुद्धा मग नेगेटिव्ह शेडची कॅरेक्टर्स तुम्ही करता तर तशीच परत एकदा सतत विचारणा होत होती तशाच कॅरेक्टर्सची. आणि जे चाललं होतं आजूबाजूला ते काही फार मला असं क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन देणारी काहीच गोष्ट आजूबाजूला घडत नव्हती, त्यामुळे मग मी तेव्हा असं ठरवलं की आपण थांबूयात थोडे दिवस, कुठलीच मालिका कुठल्याच सिनेमाला हो नाही काही म्हणायचंच नाही जोपर्यंत आपल्याला स्वतःला मनापासून ते करावंसं वाटत नाही. त्यामुळे मध्ये मी 1-2.5 वर्ष टेलिव्हिजनवरनं गायब होते. मला अनेक लोकांनी असं विचारलं की तू कुठे गायब आहेस, तू गायब झाली आहेस का, घरी गेली आहेस का, पुण्याला गेली आहेस का, करत नाही आहेस काम. पण मला असं वाटलं की तो एक काळ मी माझ्या स्वतःसाठी शांतपणे बसून निर्णय घेण्यासाठी आणि ऑफकोर्स अभ्यास करण्यासाठी. वेगवेगळ्या फिल्म्स बघितल्या त्या काळात, इतर लोकांना भेटले, वेगवेगळ्या लोकांबरोबर कामं केली,
मी त्या काळात मला कधीतरी पुढे जाऊन माझा स्वतःचा सिनेमा किंवा माझी स्वतःची एखादी गोष्ट डिरेक्ट करण्याची इच्छा आहे. त्यामुळे मी रामगोपाल वर्मांना डिरेक्ट केलं त्या काळात एका फिल्मसाठी आणि जवळजवळ 5-6 महिने त्यांच्याबरोबर घालवले. आत्ता सध्या जरी वेगळ्या पद्धतीचे सिनेमे ते करत असले आणि त्यांचं आत्ता सध्या फार गंमत येत नसली त्यांचे सिनेमे बघायला तरी नाही म्हणलं तरी खूप कल्ट सिनेमे देणारा तो दिग्दर्शक आहे आणि खूप इंटरेस्टिंग होतं त्यांच्याबरोबर काम करणं. मी लिहायला लागले, 1-2 नाटकं लिहिली त्या काळात आणि मग फायनली असं झालं की मला सेक्रेड गेम्स नावाची आत्ता जी नेटफ्लिक्सचं ओरिजिनल टी व्ही शो चालू आहे त्याच्यासाठी विचारणा झाली आणि परत एकदा गोष्टी सगळ्या बदलायला लागल्या. आणि आता 6 जुलैला तो रिलीज झाला, ती म्हणजे तो जो टी व्ही शो आहे तो रिलीज झाला आणि त्यानंतर एका वेगळ्याच पद्धतीचा प्रतिसाद सगळ्या प्रेक्षकांकडनं मिळतोय. काम साधारण त्याच धाटणीतलं आहे. थोडीशी एका हवालदाराची बायको आहे मी त्याच्यामध्ये. सिमिलर धाटणीतलंच काम असलं तरीसुद्धा ना तिथे काम करण्याची पद्धत, त्या लोकांची तुम्हाला समजून घेण्याची अभिनेत्री म्हणून किंवा अभिनेता म्हणून आणि त्यांच्याकडनं परत रेसिप्रोकेट होत असलेला रिस्पेक्ट, डिग्निटी, फ्रीडम. म्हणजे विक्रमादित्य मोटवानी नावाचा जो दिग्दर्शक आहे ज्यांनी याच्या आधी उडान आणि लुटेरा नावाचे सिनेमे दिग्दर्शित केले, भावेश जोशी नावाचा एक उत्तम सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केला, तर तो माझा दिग्दर्शक होता. आणि दुसरा एक भाग होता जो अनुराग कश्यप दिग्दर्शित करत होता. पण ह्या सगळ्याच लोकांकडनं जे फ्रीडम, जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ह्या ॲक्टरची कपॅसिटी आहे, आपण त्याला जर काही करायला सांगितलं तर ते करण्याची, तर अशा वेळेला ते तुम्हाला इम्प्रोवाइज करू देतात. माझे सर्व डायलॉग्स, मी आणि जितेंद्र जोशी त्याच्यामध्ये नवरा बायको आहोत, तर आमचे सर्व डायलॉग्स हे हिंदीत लिहून यायचे आणि आम्ही आम्हाला हवे तसे ते मराठीत मोल्ड करून घ्यायचो. आणि मुळात मला असं वाटतं जे स्वातंत्र्य ज्या पद्धतीचं, म्हणजे साच्यात राहूनच, गोष्टीच्या आवाक्यात राहूनच तरीसुद्धा तुम्हाला जे स्वातंत्र्य ह्या पद्धतीच्या लोकांकडनं मिळतं ते फारच, मला असं वाटतं की तुम्हाला रिस्पेक्टपेक्षाही ना खूप उमेद देऊन जातं की ह्या माणसाच्या नजरेत जर आपण खरे उतरलो किंवा ह्या माणसाच्या नजरेत जर आपल्याला काहीतरी जमतं आहे हे आपल्याला दिसलं ना त्या माणसाच्या नजरेत की तुमची उमेद परत वाढते आणि नव्याने पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा निर्माण होते. सो मला असं वाटतं की ती 2 वर्षामधली बॅड पॅच असं नाही पण मी थांबले होते. मी वाट बघत होते काहीतरी चांगलं माझ्या वाटेला येण्याची आणि त्या 2 वर्षांनी मला सेक्रेट गेम्स दिलं. आणि त्या काटेकरचे सुद्धा खूप मेमेज येत आहेत एफ बी वरती वगैरे. तर आता मला सांग की अशी कुठली एखादी भूमिका आहे की तुला खूप वर्ष झाली करायची इच्छा आहे पण तुला अजून तशी भूमिका ऑफर नाही झालेली, ड्रीम रोल, इन शॉर्ट आपण ड्रीम रोल म्हणू शकतो? अगदीच अगदी. मला ना ह्या सगळ्या दिग्दर्शकांची कामं बघून किंवा एकंदरीतच आपल्या इंडस्ट्रीमध्ये जे काही आपण काम करतो त्याच्यामध्ये सध्या खूपच चांगले स्त्रीप्रधान सिनेमे येत आहेत पण मला एखादी अशी लेडी गँगस्टरची भूमिका करायला आवडेल की जी वचक असेल, जिचा धाक असेल, जिची भीती असेल. आणि मला असं वाटतं ना की मी आता अनेकदा मी सत्या नावाचा सिनेमा जर घेतला आपण रामगोपाल वर्मांचा की सत्यामध्ये माणूस म्हणून गँगस्टर कसा आहे ते दिसणं आहे, तर मला असं वाटतं की पुरुष गँगस्टर्सवरती खूप सिनेमे येऊन गेले, तर एखादा लेडी गँगस्टरवरचा सिनेमा यायला हरकत नाही आणि आम्हाला नक्कीच तुला त्याच्यात बघायलाही आवडेल. आता असं सांग की प्रत्येक तुझा आता रोल मॉडेल कोण आहे? आता प्रत्येकाचाच कोण ना कोणतरी असतो, तर तुझा या फील्डमधला किंवा कुठलाही रोल मॉडेल कोण आहे? हां, रोल मॉडेल म्हणजे मी मला कुणाचा अभिनय आवडतो किंवा माझी आवडती अभिनेत्री आणि अभिनेता असं विचारलं तर खूपच रँडम उत्तर आहे ते, कारण खूप लोक आहेत ज्यांच्याकडनं आपण थोडं थोडं इन्स्पिरेशन घेत असतो आणि हे. पण मला तसं म्हणायचं झालं तर आत्ता ज्या पद्धतीच्या भूमिका मी करती आहे किंवा थोड्याशा गावाकडच्या किंवा साध्या स्त्रीच्या भूमिका, तर मला मराठीतली ना रंजना नावाची अभिनेत्री भयंकर आवडते आणि मला ती ज्या सहजतेने प्रत्येक कॅरेक्टर करायची आणि ज्या सहजतेने तिच्या अभिनयामधनं मी पटकन हसूही यायचं, रडूही यायचं, रागही यायचा काही काही वेळेला तिचा, तर मराठी चित्रपटसृष्टीतली मला ती अभिनेत्री भयंकर आवडते. आता तू फू बाई फू या कॉमेडी शोमध्ये सुद्धा काम केलं आहेस,
तर तो अनुभव कसा होता तुझ्यासाठी? कारण हसवण्याची जी कला असते ती प्रत्येकालाच नाही जमत आणि त्याच्यात तू खूप सहजतेने अभिनय केलास, तर त्या तुझ्या जर्नीबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल. असं तुम्ही आत्ता म्हणताय हे मी खरंच कॉम्प्लिमेंट म्हणून घेते, कारण ज्यावेळेला मला फोन आला होता फू बाय फूसाठी, तेव्हा त्यांनी माझा देऊळ नावाचा चित्रपट आधी पाहिला होता, त्याच्यात माझी खूप छोटीशी भूमिका आहे पण लक्षात राहते अशी आहे. तर मला ईपीचा फोन आला आणि मी म्हणाले की मला नाही जमणार स्टँडअप कॉमेडी वगैरे, हा माझा झोन नाही आहे, मी वाईट वागू शकते लोकांची किंवा फार फार तर भीती वाटू शकते माझी लोकांना, किंवा सिरियस करणं मला असं वाटतं की त्या मनाने सोपं असतं, पण एका स्टेजवरती उभं राहून दोन माणसांनी एकमेकांना उत्तरं देत हजरजबाबीपणे 8 मिनिटं तो स्टँडअप कॉमेडीचा ॲक्ट उभा करणं आणि त्यातून लोकांना खरंच हसवणं भयंकर अवघड आहे. त्यामुळे त्या वेळेला तरी मी ती चॅलेंज म्हणून ॲक्सेप्ट केलं होतं की नाही आपण हेही करून बघूया, वेगवेगळ्या पद्धतीची कामं एनिवेज आपण करतोय तर हेही करून बघूया असं म्हणून मी ते चालू केलं होतं. ते सुदैवाने लोकांना आवडलं आणि त्याच्यातनं माझं मला जाणवलं की नाही थोडासा तो आपण जर स्वतःला झोकून दिलं किंवा एका पॉईंटला आपण कोण आहोत हे विसरून जाऊन आपण ते कॅरेक्टर झालो आणि मग त्या कॅरेक्टरनुसारच वागत राहिलो तर त्याच्यातनं विनोद निर्मिती होते आणि मजा येते त्या सगळ्या गोष्टींची. अभिनयाच्या क्षेत्रात आता तू इतकी वर्ष काम करतेस, तर कुठली अशी आव्हानं आहेत की ज्याला तुला सामोरं जावं लागलं, काय चॅलेंजेस आले असतील? नक्कीच चॅलेंजेस पेक्षा ना मला असं वाटतं की ह्या क्षेत्रातली जी अनिश्चितता आहे ना ती सगळ्यात मोठं चॅलेंज वाटते मला ह्या क्षेत्रातलं, की आपण एकतर वाट बघत असतो की आपल्याला, म्हणजे जसं तुम्ही म्हणाल की ड्रीम रोल, तर मी आता वाट बघते की कोणीतरी मला परसीव्ह करावं असं की मी एका गँगस्टरच्या भूमिकेत, मला माहिती आहे की मला असं वाटतं की मी चांगलं काम करू शकेन, पण कोणीतरी दिग्दर्शकांनी असा विचार करायला हवा, कोणीतरी लेखकांनी ते लिहायला हवं आणि त्यानंतर अभिनेत्री म्हणून ते माझ्याकडे यायला हवं, आणि हे घडेपर्यंत खूप काळ जातो, खूप वेळही जातो आणि दरवेळेला तसं होतंच असं नाही. त्यामुळे जेव्हा काम नाही आहे तेव्हा तो जो मधला काळ असतो त्या काळात वाट बघण्याची तुमची क्षमता ही तुम्ही वाढवली पाहिजे, किंवा आपण त्याला असं म्हणूयात की पेशन्स खूप असला पाहिजे. तर मुळात ह्या काळ क्षेत्रातली कुठल्याही, म्हणजे मग लेखक असू दे, दिग्दर्शक असू दे, दिग्दर्शकालाही आपला सिनेमा पूर्ण करण्यासाठी प्रोड्युसरवरती अवलंबून राहावं लागतं, प्रोड्युसरलाही चांगल्या स्क्रिप्टची वाट बघावी लागते. सो ह्या संपूर्ण क्षेत्राचं एक आपण म्हणूया की एक छोटासा फायदा आणि तोटा आपण म्हणतो, तोटा आहे की वाट बघावी लागते आणि तो पेशन्स ठेवणं जर असं मला वाटतं अवघड असतं. काही काही लोक तर पेशन्स नाही ठेवू शकत, इम्पेशंट होतात, क्षेत्र सोडून जातात, किंवा कदाचित पुढच्याच वळणावर काहीतरी त्यांच्यासाठी चांगलं वाढून ठेवलेलं असतं पण ते आधीच गिवअप करतात, तर ते गिवअप करण्यात काही पॉईंट नाही. आणि दुसरी गोष्ट, मेहनतीला पर्याय नाही, म्हणजे अनेकांना असं वाटतं की नाही आपण थोडं दिसायला छान आहोत, आपल्याला बोलता येतं, आपण शाळेच्या आणि कॉलेजच्या नाटकांमध्ये कामं केली आहेत आणि मग आपण इथे येऊन सहज आपल्याला काम मिळेल, आणि खूप ओव्हर कॉन्फिडेंट असतात काही काही वेळेला लोक, किंवा आत्ताची परिस्थिती अशी आहे की इतक्या मालिका, इतकी चॅनल्स आणि असं सगळं आहे, त्यामुळे संधी पटकन मिळते, पण एक मालिका संपली की पुढे काय, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा ठरतो. त्यामुळे जर काम सातत्याने चांगलं करत राहिलात तर पुढचं 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 काम येत राहतं आणि चांगलं काम तुमच्याकडे येत राहतं. त्यामुळे ही दोनच मला वाटतं महत्त्वाच्या गोष्टी आहेत, की पेशन्स ठेवणं जो काळ तुमच्याकडे काम नाही आहे आणि काम मिळाल्यानंतर भरपूर मेहनत घेऊन ते चांगलं करणं. आणि मला वाटतं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमच्या घरच्यांचा सुद्धा तेवढाच सपोर्ट असतो, खूप गरजेचं आहे. अगदीच, कारण घरच्यांचा सपोर्ट नसेल तुम्ही काही करू शकत नाही. आता मला सांग की तू जितेंद्र जोशी सोबत काम केलंस नेटफ्लिक्स वरती सिक्रेट गेम मध्ये, तर तुला त्याच्यासोबत काही शिकायला मिळालं, काय अनुभव होता त्याच्यासोबत काम करताना? जितेंद्र, ॲक्च्युली आम्ही नाटक पण त्याच्यापूर्वी एकत्र केलं होतं, त्या नाटकाला मी बॅकस्टेज करायचं आहे आणि प्रायोगिक नाटकच होतं आसक्त नावाच्या संस्थेचं. तेव्हापासनं मी जवळजवळ गेली 10-11 वर्ष आम्ही मित्र होत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे उलट मला असं होतं की खूप कम्फर्टेबल होते मी ते काम करताना, त्यामुळे ती केमिस्ट्री पण आमची दिसते. आणि शिकायला मिळणं म्हणजे मला असं वाटतं की प्रचंड सहज अभिनय करणारा तोही अभिनेता आहे, आणि मुळात त्यावेळेला त्या क्षणाला काय करायचं हे सुचणं हे प्रचंड, तो कॅम्पस नावाचा एक शो करायचा पूर्वी, आणि त्यावेळेला पण पटकन
समोरच्या एखाद्या विद्यार्थ्यांनी त्या कॅम्पसमधल्या काहीतरी बोलल्यानंतर त्याला उत्तर देणं किंवा एखादी कविता पटकन सादर करून त्या ती वेळ सांभाळणं किंवा त्या वेळी काय नक्की बोललं पाहिजे हा हजरजबाबीपणा, उत्स्फूर्तपणा आणि अत्यंत सहज आणि नैसर्गिक अभिनय हा त्याच्याकडनं शिकायला अगदीच मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सिरीजमध्ये काही इंटिमेट सीन्स आम्ही दोघांनी केले होते. ओके. जे मला आधीच सांगितलं होतं त्यांनी की असं असं आहे आणि अशा पद्धतीचे सीन्स असू शकतात. तर सुरुवातीला फार भीती वाटली होती की एकतर अनुराग कश्यप आहे, त्यात वेब सिरीज आहे, त्यात ह्याला सेन्सॉर नाही, त्याच्यावरती अनेक लोक टीका आत्ताही या गोष्टीवरती करतात. पण मला असं वाटतं की त्यातला प्रत्येक सीन हा गोष्टीच्या अनुषंगाने किंवा लिखाणाच्या गोष्ट जशी जशी पुढे सरकते ती पुढे नेण्यासाठी सुद्धा आणि काही वेळेला कथेची गरज म्हणून आत्ताचे जे सगळे सीन्स त्याच्यामध्ये आहेत ते मी माझं एक लाडकं काम म्हणून मी सगळं जस्टिफायच करीन. पण त्यावेळेला असं झालं होतं की एक खूप बरी गोष्ट झाली की जितेंद्र माझ्या नवऱ्याचं काम करत होता, त्यामुळे आमच्या दोघांमधली कम्फर्ट झोनही खूप चांगला होता. त्यामुळे अजिबात कुठेच ऑकवर्डनेस आला नाही. ऑब्व्हियसली तिथे असताना तुम्ही एक 10-12 लोक आजूबाजूला असतात, शक्य तितकी कमी लोक सेटवर ठेवण्याचा प्रयत्न करतात अशा सीनला, पण शेवटी फोकस पुलर असतो, एक कॅमेरामन असतो, एक असिस्टंट मुलगी होती. सो ह्या सगळ्यामध्ये ह्या इतक्या इंटिमेट प्रॉक्सिमिटीमध्ये येताना तरी थोडंसं सुरुवातीला असं अरे 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 असं झालं, पण तरी तोच असल्यामुळे मी विश्वास टाकू शकत होते त्याच्यावरती की त्यावेळेला काही आणि वाईट किंवा काही वावगं आसपास घडणार नाही, कारण तो मित्र असल्यामुळे मला असं वाटतं की दोन कलाकार जेव्हा एकमेकांबरोबर काम करतात भले तो कुठल्याही पद्धतीचा सीन असू दे, जर त्या दोघांचाही एकमेकांवर विश्वास असेल आणि ते दोघंही जर खूप सिक्युअर्ड असतील एकमेकांविषयी, तर मग असं उगाचच कुरघोडी करणे किंवा काहीतरी विचित्र प्रकार होणं हे टळतं त्या सीनमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की जितेंद्र असल्यामुळेच तो आमचा सीन फार उत्तम झाला असं मला वाटतं. आणि अभिनया व्यतिरिक्त तुला काय, तुझे छंद काय आहेत, कशात तुला टाइमपास, म्हणजे तू फ्री जेव्हा असतेस तेव्हा काय करायला आवडतं? मी खूप सिनेमे बघते. मला थिएटरमध्ये जाऊन पॉपकॉर्न खात सिनेमे बघायला भयंकर आवडतं. आणि माझ्या नवऱ्याला तशी फारशी थिएटरमध्ये जाऊन सिनेमे बघायची आवड नाही. आम्ही घरी दोघंजण एकत्र असतो खूप सिनेमे बघतो, पण त्यामुळे मला असं त्याला खेचून घेऊन जावं लागतं की नाही नाही आपल्याला बघितलंच पाहिजे. आणि मला आत्ता मल्टिप्लेक्सेस आले आहेत, पण तरी पुण्यात अजून काही सिंगल स्क्रीन थिएटर्स आहेत, तर त्या सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये स्पेसिफिकली गेल्यावर त्याचा जो येणारा वास आहे त्या खुर्च्यांचा, त्या वातावरणाचा, तिथले पंखे, म्हणजे आता विजय असू दे किंवा प्रभात असू दे किंवा पूर्वीचं राहुल थिएटर, ह्या सगळ्या ठिकाणी मला लहानपणी आईवरनी जाऊन खूप सारे सिनेमे त्या ठिकाणी दाखवलेत. आणि आमच्या तिघांचं आउटिंग किंवा बॉन्डिंग मला असं वाटतं की असं होतं की सिनेमे बघायला जाणे. त्यामुळे माझ्यासाठी ती खूप एक लहानपणीची चांगली आठवण आहे आणि तो थिएटरचा वास मला भयंकर आवडतो, त्यामुळे मला सतत तिथे परत परत जावं असं वाटतं. त्यासाठीच तुला अभिनयाची गोडी लागली असं आपण म्हणायला हरकत, कदाचित म्हणजे असं कुठेतरी सबकॉन्शियसला असतं ना की इथे आपल्याला सगळ्यात जास्ती काळ घालवता यावा, त्यामुळे आपण परत परत तिथे यावं. म्हणजे लहानपणापासून सतत सिनेमे आणि ह्या सगळ्याचं वातावरण असल्यामुळे कदाचित तुला तिथे ती आवड लागली. हा म्हणजे सिनेमे बघायचं वातावरण आमच्याकडे कायम होतं, म्हणजे काम करण्याचं वगैरे पुढे मागे, म्हणजे आई पूर्वी करायची नाटकात काम, भावा करायचे, पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन ना खूप चांगल्या गोष्टी त्यांनी मला दाखवल्या असं मला वाटतं. फार संस्कारक्षम वयात खूप चांगले सिनेमे, खूप चांगल्या लोकांचं काम मी बघितलं. म्हणजे मला आठवते मी 4th-5th असताना आईनी मला मासूम नावाचा सिनेमा दाखवला होता, किंवा थोडीशी मोठी झाल्यावर अर्थ, इजाजत, किंवा असे जे गुलजार आणि श्याम बेनेगल आणि गोविंद निलानी यांचे सिनेमे मला फार लहानपणीच आईनी हा सिनेमा चांगला आहे हा बघ, किंवा खूप लहान असताना अजून एक बूट पॉलिश नावाचा सिनेमा होता, मदर इंडिया नावाचा सिनेमा होता. सो बरेचसे क्लासिक सिनेमे तिने मला लहानपणी आपण जसं संस्कार करतो म्हणतो तसं तिने दाखवले, त्यामुळे ती खूप मजा येत गेली त्या सगळ्याची. आणि काहीतरी फॅसिनेशन होतं, गंमत वाटायची की अरे हे कसं एक वेगळंच आयुष्य जगायला मिळतं ह्यांना, आणि मग तशी अनेक आयुष्य जगण्याची इच्छा मनात निर्माण होत गेली आणि त्यानंतर हे क्षेत्र निवडलं. आता ह्या पिढी म्हणजे आत्ताची जी पिढी आहे त्यांना सतत असं ना ह्या फील्डचं, इंडस्ट्रीचं खूप ग्लॅमर असतं, त्यामुळे असं वाटतं की मला ह्याच फील्डमध्ये काम करायचं आहे, मला पुढे जाऊन अभिनेत्री बनायचं आहे, अभिनेता बनायचं आहे. सो अशा सगळ्या युवा कलाकारांना काय सांगशील, म्हणजे युवा पिढीला काय सांगशील की तू
या क्षेत्रात येण्यासाठी काय टिप्स? मी मगाशी म्हटलं तसं, मला असं वाटतं की तुम्ही खूप प्रामाणिकपणे आणि मेहनत घेऊन तुम्ही तुमचं जर काम करत राहिलात, आणि मुळात अभिनयाचंच असं नाही पण ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये, या क्षेत्रातल्या ज्या कुठल्या प्रकारामध्ये, म्हणजे दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून, संगीतकार म्हणून किंवा बाकी सगळ्या याच्यामध्ये ना, आत्ता आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे हे बघणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपण टेलिव्हिजन बघतो, आपल्याला जेवढं अवेलेबल आहे तेवढं आपण बघतो आणि आपल्याला असं वाटतं की हेच जग आहे. आणि ज्यावेळेला आता मी ही नेटफ्लिक्सची सिरीज केली, त्याच्या अलीकडे पलीकडे मी नेटफ्लिक्सवरच्या पण खूप सिरीज पाहिल्या आणि जगात एकंदरीत ह्या क्षेत्रात आत्ता काय चाललं आहे, तर मला असं वाटतं की वेगळ्याच प्रकारची एक उत्क्रांती सगळ्या मीडियामध्ये होऊ बघते. की आता सगळं जग आपल्या मोबाईलमध्ये, आता आपल्याला टी व्हीची एका पॉईंटनंतर गरज नसणार आहे. एका पॉईंटनंतर आपल्याला सिनेमा हॉल्सची सुद्धा कितपत गरज असेल मला माहीत नाही. हा जो नॉस्टॅल्जिया मी म्हणते तोच जर आपण टिकवून ठेवला तर सिनेमा हॉल्स, आणि मी जिथे फक्त 3D सिनेमे आले तरच लोक जाऊन बघणार, जे तुम्हाला घरी अवेलेबल नाही आहे. सो ह्या सगळ्या बदलाच्या काळामध्ये, ह्या सगळ्या बदलाला सामोरं जाण्यासाठी एक तर मुळात सगळं बघणं फार गरजेचं आहे. वेगवेगळ्या लोकांची कामं बघणं गरजेचं आहे, इन्फ्लुएन्स होण्यासाठी नाही, पण लोक काय वेगवेगळ्या पद्धतीची एक्सपेरिमेंट्स करून बघतायत किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं काम करून बघतायत, आणि त्याचबरोबर जे आपल्या लोकांनी किंवा आधीच्या लोकांनी काम करून ठेवलेलं आहे. सो क्लासिक गोष्टी ह्या एक बेस तयार करण्यासाठी बघणं गरजेचं आहे, आणि आत्ता ह्या घडीला कंटेम्पररी जगामध्ये काय चाललेलं आहे ह्याचाही एक आढावा घेणं अगदी गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करायचं आहे म्हणून शिक्षण सोडून, शाळा घरदार सोडून एखाद्या ठिकाणी जाणं, आणि कारण असे आपण बघतो अनेक लोक, मी आता मुंबईत राहायला लागल्यापासून अनेक लोक अशी दिसतात आजूबाजूला, मराठीत नाही हिंदीमध्ये सुद्धा, की UP किंवा अशा कुठल्याही छोट्या छोट्या गावांमधनं, महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक छोट्या छोट्या गावांमधनं लोक येत असतात. स्वतःविषयी एक वेगळ्या कल्पना असतात त्यांच्या, ज्यांना इथे गेल्यावर अचानक जेव्हा ते वास्तवाला सामोरे जातात तेव्हा असं होतं की अरे जरा काहीतरी कळत नाही आता काय करायचं ते. आणि मग अशी पण लोकं भेटतात की नाही आम्हाला काम करायचंच आहे, मग मी हवं तर स्पॉटबॉय म्हणून तुमच्या सेटवर येतो किंवा मी काहीतरी करून तुमच्या सेटवर येतो मग मला काहीतरी काम येईल. तर तसं नसतं, ज्या पद्धतीचं काम करायचं आहे त्याच्यासाठी एक दिशा असते. काही वर्कशॉप्स करू शकता तुम्ही, अभिनय किंवा हे तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या उत्तम संस्था आहेत भारतात, ज्यांच्या म्हणजे FTI सारखी संस्था आहे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासारखी संस्था आहे, तर त्या संस्थांमध्ये जाऊन तिथे एकदा आपण स्वतःला चेक करू शकतो, कारण त्या तिथे जाण्यासाठी तुम्हाला एक प्राथमिक परीक्षा द्यावी लागते. सो तिथेही त्या पायरीवर, त्या पातळीवर आपण स्वतःला एकदा जोखून घेऊ शकतो की आपल्याला हे जमतं आहे का, आणि मग त्याच्यानंतर पुढे ह्या क्षेत्रात येण्याचा विचार पक्का करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की एक तर मुळात शिक्षण घेणं गरजेचं आहे, आणि त्यानंतर आपल्या आजूबाजूला सध्या काय चाललं आहे ह्याच्या, ह्या आपल्या क्षेत्राशी निगडीत, त्याबद्दल सतत स्वतःला अपडेट करणं फार गरजेचं आहे. तुझ्याला आता पुढच्या प्लॅन्सबद्दल काय सांगशील, काय आहेत येणारे तुझे आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत? आता पुढचे प्रोजेक्ट्स म्हणजे मी एक कुरूप नावाचा सिनेमा केला आहे, खरं तर त्याचं नाव कदाचित बदलू शकतं, पण परेश मुकाशींनी ती फिल्म डिरेक्ट केली आहे, मराठी फिल्म आहे. तर त्याची मी वाट बघते. त्याच्यानंतर आत्ता सध्याच मागच्याच महिन्यात बाय बाय बायको नावाचं एक नाटक रंगभूमीवर आलं आहे, अभिजित साटमनी प्रोड्यूस केलं आहे ते. हां, आणि ते एक नाटक सध्या चालू आहे. मीही भयंकर आतुरतेनी, मी काम करणारे का नाही मला माहीत नाही, पण भयंकर आतुरतेनी सेक्रेट गेम्सच्या सीझन 2 पण मी वाट बघते आहे की काही, मी तो बघायलाच इतका इंटरेस्टिंग होता माझ्याचसाठी पहिला सीझन, की मला त्यातल्या काही गोष्टी आधी माहिती होत्या. मी सीन्स अलीकडचे पलीकडचे शूट केले होते, पण ॲक्च्युली तो सीन घडताना मलाही धक्का बसला, माझ्याही डोळ्यात पाणी आलं, त्यामुळे इतकं इंटरेस्टिंग ते सगळं प्रकरण आहे. सो त्याही पद्धतीचं काहीतरी करायची वाट बघते आहे. आणि एक नाटक लिहिती आहे, एक सिनेमा लिहिती आहे, आता बघूयात. आता आपण तुझ्या नाटकाकडे वळूया. आत्ताच तू म्हटल्याप्रमाणे की बाय बाय बायको नावाचं तुझं सध्या रंगभूमीवर नाटक सुरू आहे, तर ते थोडंसं नाव हटकेही आहे, आणि काय सांगशील, त्या थोडक्यात सांग की त्या नाटकाबद्दल काय, कशी भूमिका ऑफर झाली? माझं पहिलं कमर्शियल नाटक आहे. सुदीप मोडक आणि नीरज शिरवईकर हे दोघं जण त्याचे दिग्दर्शक आहेत. तर मला सुदीपचा फोन आला एक दिवस अचानक की मला कोणीतरी तुझं नाव सुचवलं आणि अशा पद्धतीचं एक नाटक मी करतो आहे, तर त्याच्यामध्ये एका
तांत्रिक बाईची भूमिका आहे असं त्यांनी मला सांगितलं. म्हणलं ओके. तर आधी मी त्या तांत्रिक बाईची भूमिका करणार होते, नंतर सगळं कास्टिंग परत उलटपालट झालं आणि मग आता फायनली मी त्या नाटकामध्ये प्रियदर्शनच्या बायकोची भूमिका करते. प्रियदर्शन हा साधारण 90s काळातला अत्यंत घाणेरडे हॉरर सिनेमे दिग्दर्शित करणारा एक दिग्दर्शक आहे आणि मी त्याची दुसरी बायको आहे. त्याची पहिली बायको ही त्याच्याच सिनेमांची अभिनेत्री होती आणि एका अपघातामध्ये ती दगावते आणि त्यानंतर काही वर्षांनी तो माझ्याशी लग्न करतो आणि आत्ता अचानक त्याची पहिली बायको परत येते. आता ती खरंच परत येते का तो भास आहे का आणि मग त्याच्यानंतर आमच्या आयुष्यात काय उलथापालत घडते हे सगळं अत्यंत हिलेरियस अत्यंत विनोदी पद्धतीने या नाटकात मांडलेलं आहे. म्हणजे अक्षरशः मला प्रयोग करताना सुद्धा दिवसभराचा किंवा आठवड्याभराचा किंवा महिन्याभराचा सगळा स्ट्रेस रिलीफ झाल्यासारखं वाटतं आणि प्रयोग करतानाच इतकी मजा येते. प्रियदर्शन आणि ऋषिकेश जोशी यामध्ये आहेत, सोनाली पंडित आहे, सोनाली खरे आहे आणि स्नेहा मंगल नावाची अजून एक नवीन अभिनेत्री आहे. सोनाली खरेचंही हे पहिलंच नाटक आहे, माझंही पहिलं कमर्शियल नाटक आहे. प्रायोगिक याच्यापूर्वी मी केलं आहे पण कमर्शियल पहिलंच नाटक आहे आणि पहिल्याच नाटकात ही सगळी लोकं आजूबाजूला असणं आणि या लोकांकडनं इतकं काय काय शिकायला मिळालं आणि मी जसं म्हणलं तसं विनोदी भूमिका करणं किंवा एखादं विनोदी फार्स रंगभूमीवर मांडताना खूप स्वतःला सोडून देऊन स्वतःची इनहिबिशन्स काढून टाकून काम करायची गरज असते, जे तालवीमध्ये या सगळ्या लोकांनी माझ्याकडनं करून घेतलं. कारण खूप आपल्याला ते नाही, आपण असे बरे दिसतो, आपण असे चांगले दिसतो, अगं नाही इथे लॉजिकचा काही उपयोग नाही आहे, इथे थोडंसं लॉजिक सोडून मागायला पाहिजे आणि ते करता करता त्याला थोडंसं लॉजिक मिळायला पाहिजे असं एक वाटतं. त्यामुळे प्रेक्षकांना भयंकर हसायला मिळणार आहे या नाटकात. डेफिनेटली. थँक्यू सो मच नेहा.